ठाणे आणि अकोल्याच्या महापौरपदाची आज निवडणूक पार पडली. शिवसेनेचे संजय मोरे ठाण्याचे आता नवीन महापौर झालेले आहेत, तर उपमहापौरपदी राजेंद्र साप्ते यांची निवड झालेली आहे. अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या उज्ज्वला देशमुख, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विनोद मापारी यांची निवड झाली आहे. ठाण्यामध्ये महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मोरे यांचा विजय झाला. त्यांनी आघाडीच्या विक्रांत चव्हाण यांचा 20 मतांनी पराभव केला, तर काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी व्हीप धुडकावून लावला. काँग्रेसचे 4 नगरसेवक गैरहजर राहिले, तर कांचन चिंदर शिवसेनेचे उमेदवार मोरे यांना मत दिलं. मतदान केल्यानंतर चिंदरकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा सुद्धा दिलाय. मनसे तटस्थ राहिली आहे, तर अकोल्यामध्ये काँग्रेसनं या महापौर निवडणुकीतून माघार घेतली. याआधी भारिप आणि काँग्रेस महापौर आणि उपमहापौर इथं होता. मला ही संधी दिली ही म्हणजे एका शिवसैनिकाचा सन्मान आहे, आणि हा फक्त आणि फक्त हे शिवसेनेचं घडतं. आता जबाबदारी मोठी आहे, अनेक कल्पना माझ्या डोक्यात आहेत, परंतु त्या कल्पना कृतीत आणण्यासाठी या ठाणे शहरातल्या सर्व सन्माननीय जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, तसेच आमचे सर्व आमच्या ज्या युतीमधले सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांचा जो अनुभव आहे, त्या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठाणे शहरातल्या प्रत्येक ठाणेकराला जास्तीत जास्त चांगलं असं म्हणजे आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या पुरवायच्या, तसंच ठाणे शहर हे सुंदर हरित आणि निरोगी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.